धनगर आरक्षणाला विलंब होत असल्याच्या निषेधार्थ राज्यातील धनगर समाज बारा ते एकोणीस डिसेंबरच्या काळात घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध करणार आहे आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सरकारने जाहीर केलेली नोकर भरती स्थगित ठेवावी अशी मागणी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकर यांनी केली आहे राज्य सरकार आरक्षणाच्या विषयात वेळ काढूपणा करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय धनगड धनगर आणि धनगर या दोन वेगळ्या जाती आहेत असे सांगून सरकार आरक्षणाचा घोळ घालत आहे मध्य प्रदेश सरकारने याबाबत काढलेल्या परिपत्रकाचा आधार घेऊन राज्य सरकारने परिपत्रक काढले तरी सर्वे समिती आणि अहवाल यातील कोणताही फार्स न करता सरळ साध्या पद्धतीने धनगर समाजाला न्याय मिळेल अशी भूमिका पडळकर आणि जानकर यांनी मांडली आहे धनगर समाजाच्या आरक्षणाचा अखेरचा लढा गेल्या तीन चार महिन्यापासून राज्यभर आम्ही तीव्र केलेला आहे धनगर समाजाच्या शेवटच्या माणसाला आम्ही जागृत केलेला आहे की या सरकारकडं आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सरकार चाल ढकलपणा आहे वेळ काढूपणा करतं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची गरज नसताना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सर्वेमधून आपण शिफारस करू असं वेळोवेळी सरकार सभागृहामध्ये आहे आम्ही त्यांना एवढंच सांगतो की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सर्वेची गरज नाही आम्ही समावेश करा म्हणत नाही आम्ही अंमलबजावणी करा म्हणतोय असं असताना सुद्धा ते नेहमी वेगवेगळी वेग उत्तरं देत आहेत मध्य प्रदेश सरकारनं गोंड गोवारींच्या बाबतीमध्ये एक परिपत्रक काढलं जे महाराष्ट्रामध्ये गोंड गोवारींचं न्यायालयामध्ये जाऊन त्यांनी न्याय मिळवला एकशे अकरा लोकांना च्या हत्या त्यामध्ये झाल्या पण ते एका चार ओळीच्या परिपत्रकामध्ये मध्य प्रदेश सरकारनं तिथला त्या प्रश्न निकाली काढला अशाच पद्धतीचं परिपत्रक एक बिहारमध्ये लोहारा बाबतीमध्ये बिहार सरकारनं काढलं तसंच परिपत्रक राज्य सरकारनं चार ओळीचं चा परिपत्रक काढावं आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्तीस नंबरला जो धनगड आणि ओराण आहे त्याला मराठीमध्ये धनगर म्हणावं इंग्लिशमध्ये त्याला धनगड म्हणावं आणि प्रत्येक कलेक्टरांना परिपत्रक काढून आम्हाला सर्टिफिकेट द्यायला चालू करावं त्याला कुठल्याही मिटिंगची बैठकीची आणि कुठल्याही मोठ्या कुठल्या गोष्टीची गरज नाही मात्र इतके वर्ष आम्ही गप्प राहिलो आता आम्ही गप्प बसणार नाही असं पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे